यवतमाळमधून पुढची बातमी. विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांनी आपले नामांकन दाखल केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीच्या माध्यमातून भाजपने शक्ती प्रदर्शन केल्यानं तहसील परिसर अगदी भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भाजपाकडून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत मदन येरावार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. संपूर्ण यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभी आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीत 2014 तुलनेत मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून जिंकू असा विश्वास मदन येरावार यांनी व्यक्त केला आहे. पाहूया. मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मदन भाऊ येरावार यांनी नामांकन दाखल केलेलं आहे. सध्या आपल्या सोबत मदन भाऊ येरावार आहे. मदन भाऊ, पक्षानं दुसऱ्यांदा आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे मतदारसंघाची. आज आपण नामांकन दाखल केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? पहिले तर तुमचं म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो, पहिले पक्षाने 1996 पासून मला लगातार ही जबाबदारी दिली आहे आणि मी हे चौथ्यांदा, आता लोकांनी तीनदा आमदार होतो, हे चौथ्यांदा आमदारकी लोक आता निवडणूक निवडून देण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, महायुतीचा उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार, ज्याच्यावर पुन्हा एकदा लोकांनी फक्त विश्वास नाही, सबका साथ सबका विकास हे त्यांना पटलं म्हणून त्यांच्यावर 19 विश्वास टाकून पहिलेपेक्षा जास्त संख्येने खासदार निवडून दिले आणि लोकांनी 100 दिवसातलाही 150 दिवसातला विकास पुन्हा बघितला. हा विकास होत असताना आपलं राज्य अग्रेसर राहिलं पाहिजे. या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, अबला, गोरगरीब, पीडित, दिव्यांग, अल्पसंख्याक अशा अनेक समाजाला सर्वस्पर्शी असा विकास करण्याचं काम केलं. हे होत असताना आपला जिल्हा असेल, आपला विधानसभा असेल, याचाही विकास सर्वार्थाने झाला पाहिजे म्हणून मी अनेक योजना दिल्या. त्या लोकांना प्रत्यक्ष माहीत आहे. त्या माध्यमातून विकास हा एकमेव एजेंडा घेऊन सर्व समाज, सर्व जात पात धर्म समाज भेदाभेद विसरून आम्ही विकास या एकच मंत्रावर लोकांच्या समोर जात आहे. कारण आमचा विश्वास आहे, जगामध्ये जर भारताला एक स्थान मिळवायचं असेल, महाशक्ती 21व्या शतकातलं बनवायचं असेल, तर फक्त उंच रस्ते पूल हे महत्वाचं नाही, तर जोपर्यंत या देशातला प्रत्येक नागरिक, या महाराष्ट्राला 12 करोड 20 लाख नागरिक, ही जोपर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक याची उंची वाढत नाही, तोपर्यंत हा विकास आम्ही केलाही तरी भारत महासत्ता झाली हे आम्ही म्हणू शकणार नाही. यांना सोबत घेऊन आमचा विकास झाला पाहिजे, हेच खऱ्या अर्थाने आमचं सूत्र आहे आणि हे आमचं मंत्र आहे. यवतमाळ मतदारसंघामध्ये विरोधकांचं काय आव्हान? विरोधकांचं आव्हान मागच्याही 2014 नव्हतं. 2014 आपल्याला इतिहास लोकांनाही माहीत आहे, विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ज्यांचं आव्हान होतं ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुती, ही गेल्या अनेक वर्षापासून आमची होती. मागच्या विधानसभेत नव्हती, लोकसभेत होती, याही लोकसभेत होती, आताही आहे. यवतमाळमध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये आम्ही 7 सीटा लढवत आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुती आणि 7ही सीटावर हे सर्व आमचे उमेदवार निवडून येतील. आणि आता मी सांगायची आवश्यकता नाही, मीडिया बघत आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते तर भाजपमध्ये येत आहे, पण एबी फॉर्म ज्यांना दिले असेही उमेदवार आता भाजपमध्ये यायच्या तयारीत आहे, सेनेत यायच्या तयारीत आहे. त्याच्यामुळे लोकांना आता माहीत झालं का हा पक्ष काही कामाचा नाही, विरोधक जे म्हणते काही कामाचं नाही, आणि जे विरोधक उभे आहे ते अजून लोकांना म्हणजे तुम्हाला माहीत नसेल बहुतेक, 1996 तेच उभे होते आणि तेव्हा मी त्यांना पराभूत केलं. आता तर अनेक जनता माझ्यासोबत आहे, तेव्हा तर मीच 28 वर्षाचा होतो. कॅमेरामन संकेत साधला आपण मराठी यवतमाळ.